परम पूजनीय स्वामी अनुग्रहारी सुदींति स्वामी अनुग्रहारी गणेशोत्सव प्रारंभ जो सनाची चौदह इंचाच गणपति एक घरकड़े प्रारंभ जान तसी जी क्रमेण वड़ता वड़ता आम्मी कड़े वडाला मठा गेले वडाला मठा तुकून आमगे गणेशोत्सव आम्मी कस एक आमका देवा होड़ कस वैभव जावक आशिल आम्मी भायर येवन हें केलें आज आमगे समाजा एक भूषण म्हणा रही आमगे गणपती आमगे समाजा भूषण म्हूण सांगच्याक संतोष जाता कित्याक म्हणा आमी त्या जी एस बी सेवा मंडळ म्हूण बरयलां त्या जी एस बी म्हूण ताचे सुरवे आमकां दोरके कोंकणेर हांगा पुरो असल पुरो नांव असिन आड्ड नांव म्हणल्यार आमी सानपणान आयकलेलें म्हूण सांगचें सो तें जी एस बी जालेलें तें एक सेवा मंडळ जी एस बी गणपती जी एस बी गणपती म्हूण तें आज आमगेलें एक जी एस बी आमगेलें कम्युनिटीक एक रेकग्निशन जी एस बी ब्रँड म्हूण येता सो तशें जालें महागणपती इल्ले त्यामुळे सुदीन तीर स्वामीले आशीर्वाद आणि मेन आमगेले माधवेन तीर स्वामीले वृंदावनाले आम्ही दोन महिने सुरवे वसून वृंदावनाले एकदम प्रीतीन प्रार्थन करून आमगेले कसं की एक कलेक्शनाचं की हे की एक टार्गेट फिक्स करून ते एक पुज्जू न्हू नारल पुज्जू न्हू आम्ही ओर न्हू त्या देवाले ते लेपिताले त्या देवाले पट्टा असतो तो नार ताजे ते महाचैतन्य प्रजाना गुत्त त्या विषय विवरण करपा म्हणून तशीच मलगड्यान एक 60 वर्सां सुरू आहे म्हणजे गणपत जिजा सुरू केल्या नंतर भजने कार्यक्रम सुरू करका भजने वसका म्हणून सुरू करून स्वामीला येऊन विनंती करून आजी 60 वर्स झाले भजन मल्लमामान हंगाचेची मंगळूर मल्लमाम एस रामचंद्र मल्ल्या म्हणून त्या टायमार भजन म्हणजे मंडळाचे प्रसिद्ध म्हणजे त्या टायमार आम्ही मस्त वर्स पळयलेले असं भजन म्हणाले गावांत इतले इतले आत्ता कशी असं तशी ना आशिल्लें पुरो बॉम्बे मंडळ येता म्हणून पुरो रश एकदम गर्दी आयकुच्याक ते मराठी अभंग ते मल्मान वारकरी संप्रदायार ते भजन केलें तशीच क्रमेन आतां आमगेलें भजन मंडळीचें गे आमगेले तर्फेन म्हळ्यार सांगच्याक कांय हें ना बरी अजीर्ण अजेर स्थिती रस म्हळ्यार आमची गेलेले त्या म्हळ्यार तांकां कारण हें आसा वेगवेगळे एक आमकां ते आमगेलें मंडळ हातूंत डॅवलप करूं जाय न्ही भजन एक आनी एक रिजन म्हळ्यार आतां प्रत्येक स्टेशनान तूं तंग तंगेल समाज आसा तंग तंगेल थंय भजन आसा आनी बॉम्बेन तूं डोंबवली तुकून मंडळा येवन भजन करचें आनी हें नवरात्रे वेळार आतां कसं जालां म्हळ्यार बॉम्बेन 5-6 कडेन नवरात्रे उत्सव आसा त्यावेळी तांची भजनां म्हणजे ते सोण हांगा येवच्याचें आनी त्यावेळी एक कारण आसच्या पुरो म्हूण लेखता मात्र मेन कारण म्हळ्यार आमी तें डॅवलप कर न्ही हें आमगेलें चुकी म्हणून कांय ओपोवचें कांय तांचो हें ना तसो अजीर्ण अवस्थेर आसताना स्वामेल आमगेलें मार्गदर्शन आमकां केदना मंडळाक रक्षण करचें म्हळ्यार आमगेलें गणपती येस महाचैतन्य महादेव स्वामी आनी काशी मठाचे पिठाधिपती ना आमकां आपोस एक ते एक उजवाड से दिल्लो ते भजने मंडळ निवता एकदम वयता म्हण आमी लेखतान स्वाम्यान सांगलें एक बँगलोरान 7 वर्स सुरू आहे मंडळी आडोवकाप म्हण एक उत्सव दिग्विजयाची कडेन आडयलेले तशीच आमी त्या सप्तका टायमार ते हाडव न्हू सोम्यान आमकां सांगून ताजे नंतर आमी तेची वारकरी टिमाक आमी तांणी येता आसची तांकां आमी कसले तांणी निशुल्क सेवे रुपार येवता तांणी तांकां आमी एक मुखाल कसले दिवची ना तांकां इतले तांणी मनान ते पंढरपूर विठोबाले भक्त से तांणी येवन ते आमगेले भजने मंडळी वटू तांणी मिंगल जावन एक संस्थान आहा देवा येद्राक देवाल मन आसचें पुरो एक गडगड ताजे ते पक्वाचो नाद आहाचे ताचे नाद ब्रह्म म्हणटाचे विठ्ठल तसले ते नाद ब्रह्मार एकदम आयकुताना 9 दिवस गलगळेन वता सुरवे आमी 3 दिवस येवचे आशिल्ले सो आतां आमगेले चिके पाकला म्हूण सांचे दिवसा सुरू केले म्हळ्यार तेक जेन्ना येताले तांकां येवच्याक तांकांय रज मेळना पाप तांणी तांगेलो वेवसायार आनी आसची तांकांय रज मेळना सो सोमेले माप तांगेले एक हें आसा सो त्याच खातीर आमी सांचे दिवसाक येवचे म्हणून तशें सुरू करूं हें एक 4-5 दिसा भजन चंदार जाल्लेलें आसा देवा सोमेले अनुग्रहार सेवा मंडळा तर्फेन की ते वारकरी मंडळा तर्फेन तांणी देवाले चरणारी सेवा केलेलो आसा तशीच एक दुखा विशय तांगेले एक मुख्य एकलो आशिल्लो शिवाजी भुतकर म्हूण तांणी भुवा म्हणचो तांणी तांकां तो गूर तांगेलो पुराजना तो हांगा पयर संगनिकेतना गणपती वेळार आयिल्लो उत्सवाक हांगा तुकून तो हरिद्वारा चमकलो हरिद्वारा तुकून तागेलो एक सत्संगा कार्यक्रमू बद्री आशिल्लो ते वाटेर वतान ताका एक्सिडेंट जावन तो आनी दोग जेन्ना हांतुले दोग जेन्ना गेल्ले सो देवाले सोमेले मागचे तांगेले ते आत्माक शांती सदगती दिवका सोमेला आशिर्वाद तांकां आसूं का आनी तांणी ते प्रितीर करून तागेले बायलेन
इतलं दुःख असताना तीन सांगलं आम्ही गेलं बामणानं ते वारकर त्यांनी सांगते वारी म्हणून मराठ्यांतून त्यांनी सांगते दोन वारी म्हणलं रे एक आषाढी एकादशी त्यांनी चमकून वचे 14 दिवस चमकून वताचे तशी कार्तिकी वताचे विठ्ठल विठ्ठल म्हणून त्यांनी सांगून वचे ते चमकून तशीच त्यांनी ही एक तिन्ही वारी म्हणून त्या गेलं त्याचं भूतकराला त्या बुवाला माते आशिले तो ताण तांकं सांगलंय तो त्याचेर त्यांनी प्रितीनं आमगेलांग येऊन देवालकी सोमेलकी अपेक्षा नातिल्ले निस्वार्थ सेव म्हणतात ताका केलेले भजना रुपारी देवान की स्वाम्यान की आमकां आशिर्वाद करका कसले चुका मूक कसल्यार आमकां क्षमापण करका तशीची हांगा कमिटीच्यान आमकां खंयची खंयचे गांव आसो हांगाय तशीची इतल्यो शारदाची की हे की उत्सव आसल्यार आमकां चंदायर पळोवन की खाण जेवण की देवा दिवन तुमी आमकां सहकार केलेले आसा कमिटीत कमिटी काही सेवा मंडळा तर्फेन हांव अभिनंदन करता तशीची आमगेले हे फाउंडेशनां दिवस सोमेला एक प्रार्थना आमगेले ओडिच्चे सोमेले इच्छा आशिल्ली आमकां सांगिलें एक हॉस्पिटला प्रोजेक्ट जावं काम सुरव्या हॉस्पिटला आमगेले सोमेले नांवार एक एर्नाकुलम ताजे नंतर आमगेले समाजान केलेलें ना वैयक्तीक कितली हॉस्पिटल आसाची डॉक्टर तांकां तांगेले वैयक्तीक ते समाजान एक हॉस्पिटल बांदिल्लें ना ते कसं की बॉम्बेन तूं आमकां ते विचार आसा कसं की कारणान घडे 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 येता एक दिवस वताना आनी एक दिवस आनी एक केस येता एक दिवस आमगेले कमिटीन तुजी काय ओपिनियन हें जाता ते कशें की हे आतां सुरजलेले आसा लेखता येवची नवरात्रे भितर ताजे एक लायक एक भव्य येवन सोमेना देवान आमकां आशिर्वाद करता म्हणून हेच वेळी मागून घेता विजयादशमी आमकां जिवनांत विजय दिवत जाले दशमी म्हणून सांगता ती आनीक विशेश जावन आयज दिसाक शमी पुजा हें सगळें करचें एक संप्रदाय आसा अशी आमगेले काशीमठ संस्थानांत व्हड एक पर्व काल मलगड स्वाम दुखून घेवन देवाक विशेश अलंकार इत्यादी करून वाहन पुजा इत्यादी करचें मात्र न्हय देवा सन्निधानांत गांवांत आशिल्ले सर्व भटमामांक सगळें येवन घेवन तंग तांगेले योग्यतानुसार पारायण करचें न्हय जाल्यार स्वाम्यान सांगचें अमकें पारायण करी म्हूण सांगून तशी एक वीड दिवन घेवन रत्ती दिवच म्हणटात तशी संस्थानां देवा येद्राक एक मर्यादी मेळचें तसले एक भाग्य भटमम्मा जिवनांत दिलां देवान तसलें कसकी कालांतरांत चलता गेल्लें मागीर 2003 बेंगलोर चातुर्मास सोमेलो त्या वेळार थंय एक कार्यक्रम भागोसप्ता हें सगळें आशिल्लें तशी स्वल्प चेडवांक त्या वेळार आपोवन व्हेल्लें सकाळीं दनपारां सांजवेळा पारायण करूंक जाल्लें आमगेलो कार्यक्रम जालो प्रसाद दिताना स्वाम्यान संतोशान सांगलें आमगेलो पाठशाला सोकून घेवन आमगेलो देवाले तर पारायण जाल्लें रे म्हूण गेलो तशें तें एक मनांत एक संतोश आमगेलो जिवनांत स्वाम्यान संतोशान सांगचें उत्तर आयकुचें जाल्लें म्हूण त्या नंतर आज थंय प्रती नवरात्रीक स्वाम्यान चातुर्मास आशिल्ले कडेन विद्यार्थ्यांक आपोवन व्हरचें एक क्रमारी पारायण आनी सगळें जावं का म्हूण तांकां सांगून घेवन घेवन करचें चवरलें येयलां की उद्देश कसलें म्हळ्यार समाज तंत्र सुचे एक वैदीक विभाग विद्यार्थी वर्ग स्वामेले आश्रयान आमी शिकून येवचें आमकांय गुरु सन्निधानाक एक संबंद आस तें आसूं का आमगेलें चेडू बाळांक ताजे एक संस्कार मेळका आमगेलें मठ म्हळ्यार कसलें आमगेलें मठाचे वैभव कसले हें सगळें तांकां मनां वचका म्हणलें एक म्हगेलें एक मनांतूल एक इच्छा तशी तें देवाल दयेन आज तें चोवन लायलां जाल्यार अनेक तें कसली इच्छा आशिल्ली तें संस्थानाक तें चेडवान येवत तशी आमी स्वाम्याल आश्रया शिकिल्लें स्वाम्याल दयेन आमी जिवन करता आसा ती म्हणल्यार एक विचार मनां येवं का आनी व्हड एक संस्थानाचे एक वैभवा दिवस देवान वाहनार विराजमान जावन घेवन ते देवाल चंदाय पळोवं तसलें एक भाग्य स्वाम्यान पूज करत आसलें तें पळोवचें भाग्य ते देवाल सन्निधानांत एक कल्पन करून घेतलें म्हूण जाल्यार ही प्रत्यक्ष जाल्यार देवाल एक सगळें आराधन केलेलें महासन्निधानान आराधन केलेलें त्या नडेर बसून घेवन एक पारायण करता जाल्यार आमकां भाग्य जावं का म्हणटना तसलें एक भाग्य आमगेलें वणट्याक मेळना आमगेले समाजांत आमगेले स्वाम्याल मनांत मस्त वेद विद्येकी शास्त्रगे शिकू का चेडवांनी विशेश जावन घेवन ब्राह्मणान म्हळ्यार वैदिकांनी शिकू का सगळें एक मस्त प्रयत्न घडला जसं की एक जन्मांतरा दोश आसा बरो न्हय जाल्यार आमकां शिकू जायना न्हय जाल्यार करूं जायना आसक्ती ना असल वातावरण कलिदोशान आसा बरो जाल्यारची ते कलिदोश कसले आसा रे दूर जावं का आनीक आमगेल्या समाजांत एक न्युनती आज आमगेले एक योग्यतावंत छांग एक वेद जाल्यार सगळें शिकिल्लें आसा बरो बाकी सगळें शास्त्र घे कांय न्हय जाल्यार एक रामायण भागवत जाल्यार स्पश्ट जावन उच्चार करून घे पारायण करता आसले योग्यत घे हें सगळें आमगेलें समाजा येवच्याक आमगेले स्वाम्यान हात दोन चेडूं हळल तसलें एक श्रीनिवास निगमागम पाठशाला तें सुरवेचे उलसीन ह्यो जागो
हंगा देवान विराजमान जावन घेन हे चातुर्मास कालांत ते एक सेव करच्या गजल्ले की स्वामेल आश्रयांत आमकां कसन मेळता म्हूण सांगलारी आमी सगळेशी भारतांत खंय चातुर्मास जाल्यार वच्चा जाता सांग आमकां थंय वेवस्था स्वामेल दयेन मेळता आमी छंद करून घेवन ते देवाल सेव करुयात तशींच जी आमगेलें मनांत येवका आमगेले खातीर आमगेले स्वाम्यान हे आशिर्वाद दिला आमी धोरून उरका आमगेले समाजांत आमकां स्वाम्यान कशें कितें व्यास उपासन करचें आसा पुरो वेदपारायण विशास आसा पुरो हें सगळें शिकोवन मुखार वचरी समाजांत तांणी वैदीक जावन जीवन करतना समाजांत न्हू तसले एक प्रवृत्ती हाडच्याक योग्यता मनस्थिती धैर्य देवान दिवका तशी हे व्हड एक पर्व कालाजी तसले एक सगळे भारतांत आजी रामान विशयांचे आसा बरो रामान तेगेले कसकीची विजयाक प्रार्थना केलेलें तशी पांडवान एक दिसा तेंगेले शस्त्र सकड ते शमीर उपकार के सगळें दवरलें म्हूण सगळें एक हे दशमीक भारी प्राधान्य दितात तसले एक पर्व कालांत आजी हांगा देवाले गुरुले सन्निधानांत जल्लले पारायण की हे सगळे हरिगुरूनी स्विकार कोरका आमगेले जन्मांतराचे दोश आसा पुरो कसलेय की काया वाचा मनसा केलेलो अपराध आसा स्वामी ते सगळे देवान दूर करच्याक अनुग्रह कोरका मुखारसून चुक्कन अशी हरिगुरू सन्निधानांत चोलच्याक आमकां भाग्य दिवका आनी हे नवरात्री वैभवा दिसव चंदायन चल्ले म्हण तशें जावच्याक आमकां अनुग्रह जावका म्हूण हरिगुरू सन्निधानां प्रार्थना करता प्रथम जावं देवालय तशीच आमगेले स्वाम्यान स्मरण करून आमगेले सर्वांक प्रितीन आशिर्वाद करतात आजी होड एक विजयदशमी पर्व काल मठांत मठा एक उत्सव सांगचे वेदाना म्हणल्यार नवरात्री विशेष देवाल वैभव इत्या देवाक नाना प्रकाराचेर वाहनाचेर बसून देवाक सेवा करची तशी दिवस कसकी प्राग मलगड स्वामी दुखून आमकां दिसता एक दोनशीं वर्षां पेक्षा वेरी म्हूण सांगपाक जाता प्रारंभ केला न्ही इतिहाक आमगेले उत्सवा हांवें वेदव्यासाक शिला हाजे तो सालिग्रामा शिला ताका उत्सवा मुर्ती 200 वर्ष फुडें मठांत प्रतिश्ठापन केलो मलगड स्वाम्यांनी कारकल कोणके कृष्ण म्हूण आसले ताणें कोर्न ती शिला मुर्ती कोर्न दिले संस्थानाक तसल ते वेदव्यासाक म्हणल्यार ते दुखून मठांत उत्सव प्रारंभ जाल्लो बोनीन स्वाम्या काला जाल्ली मस्त वाहन न्ही आसली आमगेले स्वाम्या कालाक आनीक तिंपुराता वेळी रुक्काचे आमगेले स्वाम्या कालाक मस्त ते हाजे रुप्या जाले भंगराक गरुड तो सुखदेन स्वाम्यान केलो ते वेळेर स्वाम्याक 18 वर्षांची आयणी स्वाम्याक आमी मस्त विस्तार करूं वचना ती इतिहा म्हणल्यार आमकां एक विशय येयल्या आनी खंयचो एक विशय येता तें आतां नाका हांगा उलयल्यार समजा आयश्ना आमी उल्लो आमची वेळ आसा त्या वेळेर उलयतात इतें सुकृतेन स्वाम्याक भारी मे 14 वर्सां तुज्यान आश्रम गेलो 16 वर्स भितर तेंगेले गोर मुक्त गेले गुरु मुक्त जेमचे आनी स्वामी मायनार्थ सांगू न्हू पुराजन आनी बॉम्बेच्यानी ते बॉम्बेन 2 विभाग आशिल्ले एक विभाग हॉटेल वाला एक ऑफिसर ते वेळेर सगळे हॉटेल वालांनी स्वाम्याक मातशी रब्बीले आनी ती केले स्वामी मायनार्थ सांगू न्हू मोटू चलासाक जायना मेजर जाम का म्हूण सांगून सगळ्यो मोठ बंद केलो मठ आयमचे लीज पुरा कोर्टा दुखून लीज घे स्टे घे न्हू मठ आयमचे रब्बी नाय ते वेळेर मागीर स्वाम्यांनी रीण घेवन मठ चला आशिल्लो जाल्यार नारायण भट म्हूण ताणस केलो नाय स्वाम्याक मातशी रब्बून स्वाम्यान कसले एक्शन करूं ना आम स्वाम्याले केस ताणें की घरा वचून कोण कोण केस की रिणरचे आनी मठ चला आशिल्लो त्या वेळेर आमगेले बाळकेश्वर मठ आरबच्याक तिन्ही रूप स्वाम्याक एक देवान रूप देवाक कूड स्वाम्यान रंदपाक कूड स्वाम्यान कूड बाग पुरा बीक मोठ शिला सुका रीण येयले खंडापडी रीण येयले मस्त देवस्थानाच्या न्ही रीण दिलें स्वाम्याक रीण जाम
मागीर कितें जालें म्हणल्यार सोम्याक 18 वर्स जाली. खंयचे ते मुलगणीचे एमचे आशिल्ले दुड्डू तो पुरा एक फंत येयलो. पुरा जाणांक 18 वर्स गेल्या ती रीण पुरा वितरण केलें. व्हरलो दुड्डू आसलो आमगे कोची तूं देवाक इद्या 15 गरूड म्हणल्यार श्रेश्ठ म्हणटा ती देवाक सांगचे आनी कितें म्हणल्यार सुपर्ण आहा गरुडान बण्णोची भांगराचो आनी देवान वाहन खंयचे गरूड तेज खातीर तर मंगळुरान तुवें स्वाम्यांनी तेंचे आमकां रे म्हूण सांगिल्लें भांगरा गरूड म्हूण कोची तस आमगेल देवानी ते देवान भांगरा गरुडार बेसका तशी स्वाम्यांनी भांगरा गरूड केलो. आनी ते महानवमी कित्या 9 दिवस परंपरा आमी सांगिल्ले मठांत एक विशेश उत्सव नवरात्र हे नवरात्री वेळेरी मात्र स्वाम्यान ऋतुजावण तुमचे हप्ता खंयचे हवन करता तेच्या बरो जेले ओरिजिनली परंपरागत जावन देवा मुखार येता म्हणल्यार विडो दीव न्हू ऋतुजावण दिवचे नवरात्री नवरत्न पडव्याक तसो न्हय का होड पर्व काल पारायण की मठां स्वाम्यान करची की तेच वेळेर लक्ष्मीनारायण हृदय पारायण की हे पुरा मठांत म्हणल्यार विशेश वैभव आ दिवस हे वेळेर कसो न्हय हे 9 दिवस आचरण घेव न्हू 9 दिवसूची स्वाम्यान एक आशिर्वचन दिव न्हू पुरा कोण की वैदीक येयल्या तांकां दक्षीण दिवचे तशें म्हणल्यार होड उत्सव आबेल मध्ये तुवें तुजे म्हणल्यार आतां आरजी भटान सांगिले मठ आहा तूं ते वेळेर हांगा गांवांनी होड बजरा मंडळी खंयची ना मठा इतलो एक वैभव आहा दिवस कोणेके जनपद भजन म्हणजे महाराष्ट्रा आयते विठ्ठल प्रधान महाराष्ट्रा विठ्ठलूच विठ्ठला आयती प्रीती भजन नाद ब्रह्म म्हूण सांगता ताका तेजे वर्तुकी विठ्ठला मात्र न्हय भजन प्रीती म्हूण न्हय सर्वे वेंकटरमणाके प्रीती ते म्हूण विठ्ठलाक तो वेद प्रीत ना म्हूण वर्तू ना ताका प्रीती अत्यंत प्रीत वेद इतें म्हळ्यार तें तकेलच मुखान दुखून येवचे ताचे वर्तू तो हे पुरा सर्वे देवा कलियुग दळ्ळे हरिनाम जपिसीत रे कुल कोटिगळु उद्धरिसुवू म्हूण तें दुखून विठ्ठळाक पुराय जाणांक प्रीती देवाक आमी लेखूंक ना सर्वे देवाक कोचक विष्णू अवतार आस ताका भजन म्हणल्यार प्रीती इद्या विठ्ठळू तर रामूई रामू तर कृष्णूई कृष्णू तर वेदव्यासूय वेदव्यासू तर वेंकटरमण तोचित पुरी जगन्नाथूय सांगीन तत्व सर्वे देवाक प्रीती भजन तांतूय महाराष्ट्रा आयते महाराष्ट्रा देवू म्हणल्यार विठ्ठळ ताका भजन मागीर तवळी मंडळांनी तिकी एक मना लेखून आमी स्वाम्याला सेवा करची तशी जे आमकां विशेश वैभव जमची तशी आमकां म्हण तशी जी आतां सांगिन गणेश आलान तवळी आमगेल हातांक कोणय ना ती भजन करूंक खंयचे वारकरी संप्रदाया तागे ल्हान जाल्यार आशिल्लो भजनी मल्लम कोणाक रामचंद्र मल्ले म्हयला कळेश ना भजनी मल्लम सांगा तागे ल्हान ना भारी शिकू गेलेलो आनी आयकनी ताणें कश्टान ताणें आनी बुया हांगा थंय वाशी वसय 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 तांणी बोरा वट्ट मेळ न्हू मठ हा दिवन भजन करचे मंडळांनी कितें केलें ताका जाम काजलेलो वेवस्था तशें ते वेळेर मस्त लोक येवन भजन म्हणटाले आतां म्हणून सांगिन तांगेन भजन आयकूं काम म्हणल्यार भारी गर्द आनी तशी तारीख तांकां कशी दुसरें आपयतन भजनाक ना अचना तांणी स्वाम्या लद्राक भजन म्हणचे मस्त लोक आपयतालो नासी वचना थंय भजन म्हणचे आनीक इतले म्हूण तांकां गौरव की ते गांवांक गेल्ली न्हू गेल्ली जाल्यार आतां मंगळूर आयली नाजाल्यार खंय बंटवाळा चमकली चतुर्मास सावळे सकाळीचे एक एक गड तांणी आयकोवचे तुमी आमगेले घर कडेन येवन काम आनी तांणी तांकां तांगेलें भजन शिकचें किदें की कडेन हे साऊथ केंद्रान जावयात
केरलान जाव्या स्वाम्याल चातुर्मास आवडेरी एक भजनेच एक संप्रदाय उजलेरी विस्तार कोर दिलोलो खंडित आनीच तशी त्यांनी मंडळान प्रतिवर्ष मिंगल वेळेर हांगेर भजन करचे आता ते वेंजले दी 60 वर्षा लेगी जम जावता भजन प्रारंभ कर खंचे वर्ष रीतिया हमगेल देवाल मुक्कार विशेष कुरका हमगेल देवाजले भजन प्रीत वळेया हीवत तो ताके गुणस आम लेखचे हरिद्वार आसुच्छन म्हणजे कोणे नामाज भजन एक कोण की एक बैल मरीश नाला ने कोण कीच ताळ ऐकू का तका इत्या तकेत नाही ताळ मुसिंगला दितो वेळ सोगुची भजन म्हणचे उत्सव मन शास्त्र संगत नूलसव मेला देवा पालक गड़का ना खांद मार्ग ना गर शास्त्र स्पष्ट संग नाद सिकी थे उत्सव तशी मठा एक उत्सव पर्व काल उत्सव ही आसा यो उत्सव ये नू भजन सर्वे कर फुड़ बड़मा संगीन मठा विशेष वैभव दिवस मस्त जनानी सामान कशी आम्ही पळले नस 2002 नी हरिद्वारात सामान सांगचे तू महाभारत पारायण कर रे देवा मुका इत्या मठा वैभवा दिवस तू रामायण कर रे तू पवमान कर रे मागीर आज तिजेले म्हणले रे फूड मस्त आराधन नी ना असेल आज कष्ट येईन कोण के प्रश्न काय सांगता हा नवरात्री तू आराधन स करी आजी उडासीन की ना की आमक गोत ना आनी आसता जाल्यार ही गर्वंता तरी करचे अशी न्हय आसच्या पुरो अर्थ जाल्यार आज पुराय बडमान येवन कोर काम सांगू न्हू मठ आंदू येना घसन कोणे पारायण येयना आतां म्हणजे सांगीन 2003 न्ही स्वाम्यान आमगे आमगेले मुखार गेले मागीर सांगिन ना 2-3 बंद कोणे ना ती तावेळ ते दुखून पाठशाले 3 वर्षाचे पुराणे तांकां आय जाल्यार ही आनी ते भरलेल्या म्हण की नय वेदा ध्येयन होगळी होगळी राग बोगळी बोगळी रोग तशी वेद सांगून म्हणा मोरका खंडस्त जाम गा म्हणतात वेद आवर्तू नाही वेद आवर्तू करू जाय ना यो का छंद सामयोग मा वेद तेवळे आणि जलरी इन वेद मळले ना देवा मुकार इतिहा ये वेदा अभिमानी कोण वेद व्यासूच तगेल मुकार ते तिन्ही वर्षा चरडवानी येवनु पारायण कुछ ये वर्षा जलरी अंगा की समर्प देवा मुखार समर्पण केल्या मंडळात पळया मंगळूर हांगेल मंडळी एका लाग होड जल्ली मागीर हरास जात गेले ताकीत ते जाता प्रयत्न कोण की एमका आतां तूं प्रयत्न मक्ष मध्य सोडून गेलो आतां गेल्या आनी तूं ओट्टू ते मंडळी जात स्वाम्यांनी बरें स्वाम्याल नांवारी आशिर्वाद दिन कोर दिलेली मंडळी ती पूण मस्त लोक आमी पळय ना सर हे पंत येयले आनी तिन्नीच जेला देवाक जाम काम जाल्यार तो कसं की वाट सोदी सप्ताह आवडे री आमकां जाल्यार ही कळ आसली फुडें कसं न्हय म्हणल्यार वारकरी कसं न्हय बा आमी बेंगलोर आसूची नच वारकरी कसं की ई टी व्ही टी टी व्ही म्हणून तें आसले या ते ई टी व्हीन तूं फस्ट प्रायस मेळ्ळें न्हय ग आमगेलें भजनां मेळ्ळें न्हय वारकरी संप्रदाय सांगून मंडळी आपोवन हाली आमकां तें बंडलान भजन आयकून कसं कितें जालें कसं पय वारकरी आनी एक कडेन गांवांत आमी नांव सांगना ती एक गांवांत सप्त आशिल्लो थंय वारकरी भजन कसं न्हय हे मे वारकरी त्यावेळे प्रायस सेकंड प्रायस मेळ्ळ्या तुमकां ते ई टी व्ही फस्ट प्रायस पळया आमकां येंत जालें न्हय तरी म्हणटा मागीर अशीच एक सप्ताह आवळेर बेंगलोरान तूं भजने सप्त आशिल्लो वारकरी एक आडका तांकां एक पन्ना दिसून मठाचे मागीर ते वेळेर ही आरजी भटाली सांगिन गणेश आलो गोर तस मस्त न्ही गणेश येतालो आमी विद्याभ्यासा सुचना जाल्ली शेनवारा शेनवारा वृंदावना ताका लागून येवचे ते वेळेर आरजी भटाली सांगिनार कोणे वारकरी जसवे ताण ताक सांगीन गणेश गणेशान तेही तो आतां सांगीन पेर चमकलो आमकां आश्चर्य की आमी हांगा पळयलां ताका विसर्जने
हंगल तुम चमकल मर तरी गणपति मैं देव आन यो मिला रेम का वच मिला वच का आमी कौन तशी हंगा तान है ते वेळेर मंडली पेटेली थी एक 20-25 जन असली तानी एक भजन मेळ्ळें बोलो नु आमका आश्चर्य काय नाही तंगेले इंगर सर्वे सोडा तंगे मंडली कशी मला वारकरी पकवाज सोडा पुरा ताळू मात एक मनुष्यान आता आम्ही उलयता ती तंगा मन आवत आहे त्या मला कोकणी नी ग मराठी बाई बाई पता होता है ना आपको हमारा मात्र भजन मलारी सकाणी सप्ताह आवळारी माधव समय पुणी समय श्रावण सकाण म्हणता ती दंपार म्हणता दंपार वचू नो आमगे सप्ताह सकल ये आमगे देवा मुखार आनी आसता तमिळ म्हणजे तेंजाले तांक तेंजाले नंतर तानी सांज वेळेचे 3 दिवस की 4 दिवस असेल तर गीत हे करचे हरिपाठ 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 आम्ही सांगेन हरिपाठ कराय रे तांगे ते नृत्य पळयला रे प्राय जाल एकोल असेल तां तू तांगे नाम ने आमक तांगे दोक्तर जन आम दाम करतो आमका ते एकोल मांदारो तागेल वट्टू चरटू हरिपाठ कोर का मिला रही नृत्य कोर का मिला कोड़े आई करा थी इतनी आ मिला रही तो हत्ता का ये गाल इतने दे लॉक से रे इतना नहीं घूम जाए विटल 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 मो नित नंचे दाती तित्ती तुतले स्नेह तंगे ने भजन आ मांगा जम कर लेनी कई कुछ आ हर तिरुमला चातुर्मास आवले दो ने सिले सांसन चढ़ पंप 5 वर्ष चढ़ सजा चढ़ना देव उत्सव होता तू सका संज वाला ब्रह्मोत्सव दोनों उत्सव होता नहीं तिरुपति तू ब्रह्मोत्सव मेला नवर्री आई चल रही तीच मेला मठा ब्रह्मोत्सव नवर्री मस्त संप्रदाय तिरुपति मठा तू ये असो ते वाले रे ती सनसन चेडू हंगे ती भक्ति कसन की ताक वर तुकल तकी कसन की ना तेवले री अनी जले री तिरु आंगा है बैंगलोर आंत मागीर तानी निम्गी ना 2013 आंतु जले 14 आंतु अंग अंग सीन है पद वालकेश्वर 16 दुक 15 दुकुन कोटेश्वर चातुर्मास दुकुन उच तानी अंगे लेम चे तांका वारी वच्चे हैं आरजी बटान सांगीन ते कितले मिले वारी वच मिले रे तां कितलो खुशी विठ्ठल आवळे रे तानी चमकून ज्ञानेश्वराने तुकारामाने प्रधान दोन थैंद कोनो अजवळे रे वचन आहे चमकून वचे लक्षोपलक्ष आज तुम्ही ऐकून असच्या पुरो वारी वचे आणि कार्तिका कार्तिका उणे खेड साइड असं कुत कोनो कार्तिका वचे व्यापारी तावळ तांगेल गद दोनी काम जान असता तशी तांगेन वचे आमगेला आता मडान तू तांक तशी असले इच्छी ना तिन्ने तानी ना देवालेखन गृहजाम गाम गेल्ले वर्ष तांक बेसूनपूर जाल्या भजन मस्त करू जाय तांक खंयच हे आशिल्ले लॉकडाऊन तानी निमगीन कसं ना रे सब आजे वेळेर चातुर्मास बेसचे ना स्वाम्या आमके एक भजन तेवी रेस्ट्रिक्शन असं केला हायस्ट रेस्ट्रिक्शन आम्ही येता ती आमक देवा मुखार एक भजन करचे तशें आमकां तूं तो बेसल्ली तांगेले पळया आमकां कितले आसता देवा कितीं आमकां भक्तिश्च तत्साधनम स्नेहो भक्तिर प्रोक्त हा तया मुक्तिर न जान्यथा तशी देवाची प्रीती भजन कोर का भजने तूं प्रीती तांतू बद आस मू भजनेच्या प्रीती देवा कसं की प्रीती भजन तशी ये वेळेर विशेषता नी जलेरी ये देवान सेव केल्या अंगाच्यान जलेरी सेव केल्या देवान इतिहास स्वामी मंगल मंगलोर चाल नहीं सर्वे काम चेल नवरात्रि तो एक पंथ पड़ी मस्त लोक कशी मेरा चातुर्मास जलेल कड़े
एक 5000 जन बनी ते जलेली तेवळे स्वामी एक वाहना पूजेवळे एनु तंगेल गावाय देवळ सुवस्ता ब्रो देवाल एक सेवक गोर बोलो देवाल वाहना पूजन वच तंग दिली एक प्रीत तशी एक विशेष जन देवाल एक उत्सव आवळे वैदिक अंजाव्या ना जले मंडली अंजाव्या इत्यादि सर्वानी ये मंडल अंजाव्या ताजी ते मंडल आजी प्रारंभ जलर दिवस ते दिसाक तनी तजे ले देवाल सेवक गोन प्रारंभ जलर दिवस ये दिशा एकदम एक आशीर्वचन दें स्वामी आना सही नव महानवमी ऐसी न विजयदशमी या दौड़ना कनवे अन विजयदशमी तंग दक्षिण नी तीन वैदिक अंक तंग एक प्रसाद दिन छे शाही चिदी साख विजयदश सर्वांतो विजय प्राप्त जम चिदी वसु कृषि विजय प्राप्त जम छे अंगेल प्रयत्न जाम का देवाल धय केदरायम कस्ता तशी ओड एक जवाबदारी तंग मंडला जलियस तुम्ही जलर देवाल सेव के लिया देवान परमात्मान व्यास रूप नरसिम्हान श्री लक्ष्मीपति वेंकटेश विशेष तुम्ही केलेल सेव स्वीकार कोण बरे पण कर दिन का श्री मंडलाक होड एक जबाबदारी से कजन है आसुपत्री कारणांतरान मुक्का रवत से जल प्रेत तू कैसे की जाता तक से पूरा व्यवस्था से जल है मन नमसंग ने एक व्यवस्था जाऊंगा मन नमन एक व्यवस्था से जरा है सर्वे साध्य दुड़वा अंग कसले चेचर ना ओड विषयता दुड़वा विषय ना जल मन जल मुंबई चा लेकिलारी तेंस असाध्य मुन्ना आणि मुंबई चा मंगलोर चा पोलोन सिकु का जले एक गुणस तंगेल भीतर किले चापुरो जले तंगेल एक गुणित हैला खंच की एक कॉस कारण अस्ताती तेवले तनी मक्ष सरता इतिहास कारण आमी एकत्र जान आमी काम कर का मठा कामच चा पुरतो विशेष बॉम्बे येता तुझे मला चढाई मठा कामच तवळा मी सर्वे मक्षसोर तरी एकत्र जान काम करचे इतिहास आमी मठाल देवा मुंबई समाज उतले बर जमचा कारण विशेष जाम सुगुरुदेव स्वामी आलो विशेष अनुग्रह होची इतिहास मला स्वामी तिथल प्रीत असेल मुंबई समाजाचे जिले असतात ते असता आणि स्वामी कितले कष्ट इले वळे जलरी मुंबई समाजाचे मक्ष रबिले सुरदेन स्वामी तशीच अंगल स्वामी जलरी तशी प्रीत असेल आम काय जलरी ऊन नारे इत्या तशी संस्थानाचे प्रीतीन खंचे असके तशी तशी स्वामेल जलरी स्वामेल होडे किच्छा ते जाम का अम मन नहीं एकत्र जाम काम कर चुदे शी देवान शक्ति दीम का शिक्राती कसर की ची ते ये कटड़ा निर्माण पूरा जले ना दूला लास्ट स्टेज आ रहा सदी इंडिया मलारी मत एं कोरोना जले येन जले तेन जले मगेरी सुप्रीम कोर्ट ने एक जजमेंट दे ले कसने मलारी तेरा नाले एरिया दस एक किलोमीटर भितरी तुम्ही कसं नाही करू ना आता पेर वेकेट जल दे मुंबई दुसरं सोडलं इथे आम्हाला मुंबई तशी करू गेला काही नाही जाऊ ना काम तशी मला आडत असत इत्या श्रेयांसी कुतु विज्ञानी आम्ही भर करू वचन के नाही विज्ञान काही आम्ही विज्ञान भिमचा ना काही कोण की विज्ञान भिवन बाज मक्ष सरता तो अधम लोकू म्हणून सांगता ती कौन के विघ्नेता काम करता तो मगर सोड़ता तो मध्यम वर्ग पुनः पुनः जाय माने सत्य भी वापस वापस जमचे कौन की मुकार्षिता तो श्रेष्ठ मनुष्यो तशी एत विघ्न देवान धूर कर दिन का तंगेल एक विश्वास माधव फमेल निमित्त आम्ही भर जल्दी अंगेल पिंड एक आम्ही कसल लैक के लिए कामस की जत्ताम हंगल मन नांदे एक उद्देश लिया स देवांत सार्थक गुरुदिम का कसन है मिलारी माधव इन फैमिल है एडेश वर्षांचे आचरण दोनी वर्ष जत्ता हंगल चातुर्मास जिले ने मुख कर दिया थे ये नेक्स्ट बेंगलुरु था जो नेक्स्ट तेवलेरीज फैमिल एक स्मरणार्थ जाम का माधव इन फैमिल है तकदनी काम करता स थी देवान ते ही मटा जीर्णोद्धार यस ओड एक जवाबदार दोन जवाबदार स मुंबई समाज एक बालकेश्वर इत्या बालकेश्वर देश कंचेंच कंचेंच मटाचे दक्षिण आंत कशी अंगा फर्स्ट सेकंड मोड बसरू रस्त्या पुरा जले गौरवान विद मोड कशी काशी दस की
दक्षिणांतम का पालकेश्वर तेजी तो को आगे संगीन को दयान पेली अरे आमका बालकेश्वर मंगला भारी ब्रीच रे एक समय वृंदावन मात्र नहीं इतने को चल रहा संगीन ब्रीच को कर कर करू ना एली प्रसाद घे तो चमकाली दूर दूर आसता ती तबले संगीन है तशी एक विशेष दोन जलरी मठा जीर्णोद्धार जता आसा तेवे जलरी विशेष देवान चला ग्रादी करून दिमका आणि तेवे कसन की असं मंडळाचे आणि काम असं चवथ कसल की देवान करून जे प्रतिवर्ष म्हण की वैभव कश दिल्या फाम्याल दई केदनाय कदन आमगेल फाम्यानी सगळे चातुर्मास ते इंजल नंतर आणि के ते गणेश आले विशेष सानिध्य की सेवा की वाढली वृद्धी झाली आणि के जली मंडळाल विशेष इतले नाव आमगेल समाजाक एक विशेष गौरव दिमचे स्थान मान दिमचे चवथ मुखार जल ती वे जल चंद्ररूपान देवान चला असून देवाल दयेक व्यासरूपी नृसिंहाल दयेक तशी लक्ष्मीपदी वेंकटेशाल दयेक तशी गुरु परंपरेची दयेक मुंबई समाज प्राप्त पात्र जाम काम केलेलं काम देव फाटी मागशी अस म्हणून विश्वास दृढ करून दिम काम म्हणून देवाल पुन्हा प्रार्थना म्हणून प्रभेद श्री सैयमींद्र गुरुं भजामि सैयमींद्र गुरुं संसोदि श्री सैयमींद्र गुरुं स्मरामि श्री सैयमींद्र गुरुं नमामि श्री सैयमींद्र गुरुं भजामि सैयमींद्र गुरुं संसोदि पाहि परि पाहि मां गुरुराया पाहि परि पाहि व्यास चरणा तू दोष विवर्जित व्यास चरणा तू ध्यासु विनु सदा राकयति राया ध्यासु विनु सदा राकयति राया पाहि परि पाहि मा गुरु राया पाहि परि पाहि पाहि परि पाहि मा गुरु राया पाहि परि पाहि मा तन मन धन गुरु तन मन धन गुरु चरण अर्पण जन्म जन्माचे संचित पाप हरण जन्म जन्माचे संचित पाप हरण।